हाय फ्रेंड सारिका झ रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बेसन बर्फी बनवणार आहोत एकदम छान होते टेस्टी होते रेसिपी लास्टपर्यंत नक्की पहा मी इथं एक बाऊल तूप घेतलेला आहे आपलं साजूक तूप घेतलेलं आहे आणि ह्याच बाऊलनं सर्व मी मेजरमेंट घेणार आहे आता आपण तूप छान कढईमध्ये गरम करून घ्यायचं मी थोडी जाड बुडाची कढई घेतलेली आहे म्हणजे आपल्याला बेसन छान भाजलं जाईल म्हणून जाड असं भांडं घ्या आता त्याच्यामध्ये मी दोन बाउल बेसन घालणार आहे बेसन आपण आता तुपामध्ये छान मीडियम फ्लेमवर अगदी छान व्यवस्थित भाजून घ्यायचं कंटिन्यू पंधरा ते वीस मिनटं एकदम छान बेसन हे आपण बाजू भाजून घेणार आहोत कंटिन्यू तुम्ही हलवत राहा म्हणजे बेसन खालून लागणार नाही आणि एकसारखं छान भाजलं जाईल आता हे असं ड्राय मिश्रण वाटतं पण बेसन जसं भाजेल तसं ते साईडनं तूप सोडायला चालू करतं पाहू शकता आता साईडनं असं तूप सोडायला लागलं म्हणजे हे आपण बेसन भाजत आले समजून घ्यायचं वासी याला चालू होतो आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यामध्येच मी जायफळ खिसून घातलेलं आहे आणि तीन चार वेलची घातलेली आहे त्याची पावडर करून घेणार आहे आता आपलं हे बेसन छान भाजलेलं आहे खमंग असा वास येत आहे त्याच्यामध्ये आता आपण जी साखर साखर बनवून घेतली आहे ती घालणार आहे एक ते सव्वा वाटी याच्यामध्ये साखर घालणार आहे तुम्हाला गोड किती हवं त्याच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकताय साखर त्याच्यामध्ये ॲड करू शकताय हे बघा अशा साखर आपली छान मेल्ट झालेली आहे छान मिक्स झाल्यानंतर अशी कन्सिस्टन्सी झाल्यानंतर आपण आता गॅस बंद करून घ्यायचा साखर टाकल्यानंतर पाच मिनटात आपल्याला पाच मिनटात अशा प्रकारे आपलं हे बेसन रेडी होतं आता आपण एका पॉटला तूप लावून घेतलेलं ला आहे त्याच्यामध्ये हे, हे बेसन असं शिफ्ट करणार आहे आता वरून त्याच्या आपण ड्रायफ्रूट घालून गार्निशिंग करून घेणार आहोत तुम्हाला हवे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता ह्याच्यामध्ये हे, हे थोडं मिश्रण आता पातळ वाटतं पण हे सेट झाल्यानंतर अगदी व्यवस्थित याच्या बर्फी पाडता येते वरून आता मी चांगलं आता काजू बदाम पिस्ता असे कट करून घातलेले आहे अशा प्रकारे छान आपण वरून गार्निशिंग करून घेतलेलं आहे आता आपण हे मिश्रण थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये दहा मिनटं ठेवून द्यायचं दहा मिनटामध्ये छान वडी आपली सेट होते आणि मग तुम्ही हव्या त्या शेपमध्ये वडी कट करून घेऊ शकताय नॉर्मली वरती राहिल्यानंतर पण हे एक तासामध्ये आपली वडी कट होण्या इतपत हे मिश्रण तयार होतं आता आपलं हे मिश्रण छान सेट झालेलं आहे अशा प्रकारे आपण हे कट करून घेणार आहोत तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे त्या शेपमध्ये तुम्ही अशा त्याच्या वड्या बनवून घेऊ शकताय खूप छान होतात टेस्टला पण एकदम सुंदर लागतात नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली रेसिपी मला सांगायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच